हेलो स्टूडेंट्स, वेलकम। दिस इज द चैनल इजी फिजिक्स बाय वर्षा महल्ले फ्रॉम एसआर पाटिल जूनियर कॉलेज अकोला। स्टूडेंट्स, एज यू नो, रिसेंटली बोर्ड हैज पब्लिश वन क्वेश्चन बैंक फॉर ऑल द 12 स्टूडेंट्स, एंड इन दैट क्वेश्चन बैंक्स सम क्वेश्चंस आर गिवन फॉर योर प्रैक्टिस एज अकॉर्डिंग टू योर पेपर। In that, there are the one marks question and also MCQs. In this video, we will discuss about the MCQs and one marks question for rotational dynamics. So, let us start. The first objective given in your question bank, that is, a diver in a swimming pool bends his head before diving. आणि याच्यासमोर तुम्हाला रिझल्ट लिहायचा आहे. व्हॉट इज द रिझल्ट? व्हाय द डायव्हर डू दॅट ऍक्शन? यू हॅव टू गिव द रिझन फॉर इट. अँड द ऑप्शन्स आर, द फर्स्ट ऑप्शन इज इन्क्रीज हिज लिनियर वेलॉसिटी. म्हणजे याच्यामुळे काय होतं? ऍज ही बेंड, इट इन्क्रीज हिज लिनियर वेलॉसिटी, डिक्रीज हिज अँग्युलर वेलॉसिटी. सी मध्ये म्हटला इन्क्रीज हिज मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि डी मध्ये म्हटला डिक्रीज हिज मोमेंट ऑफ इनर्शिया. Actually, the answers are given in the question book, the question bank also. Here, I am going to explain only that the answer is decreases moment of inertia. Is that in your board book on the page number 18, the example of conservation of angular momentum are given. In that, the second example is given, that is diving in a swimming pool. And you have to read it clearly. तुमच्या बुक मधला हे पेज खूप महत्वाचं आहे, कारण दोन ऑब्जेक्टिव्ह आणि दोन वन मार्क्सचे क्वेश्चन याच्यावर सेट झालेले आहे. बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अँड दॅट अप्लिकेशन. याच्यामध्ये बघा, व्हाईल ऑन द डायव्हिंग बोर्ड द डायव्हर स्ट्रेच देअर बॉडी सो एज टू इन्क्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया. जर बॉडी स्ट्रेच करत असतील तर काय होईल? इन्क्रीज देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड इफ दे बेंड देअर विल बी डिक्रीज हिज मोमेंट ऑफ इनर्शिया. नाउ द next objective is again here, the next objective is directly, it is directly on the law of conservation of angular momentum. The angular momentum of a system of particle is conserved if there is no external torque acting on the system of particles. We know that this is the law of conservation of angular momentum. म्हणून याचं उत्तर बघा, the angular momentum of system of particle is conserved, याचं उत्तर आहे बघा B, when no external torque acts upon that system. Now, let us see the third objective. It is also theoretical. A stone is tied to one end of a string. एका धाग्याला एका एंडला स्टोन टाईड केला म्हणजे बांधला. होल्डिंग द अदर एंड, दुसरं टोक पकडून आपण, द स्ट्रिंग इज वर्ल्ड इन अ हॉरिझॉन्टल प्लेन, त्याला हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये गोल फिरवू विथ प्रोग्रेसिव्हली इन्क्रीजिंग स्पीड, आणि त्याचा स्पीड हळूहळू इन्क्रीज होईल. इट ब्रेक्स ऍट सम स्पीड, काही वेळानंतर काही स्पीड अटेंड केल्यानंतर तो ब्रेक होतो. बिकॉज इथे फोर ऑप्शन दिलेले आहे बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इज ग्रेटर दॅन द टेन्शन इन द स्ट्रिंग, द रिक्वायर्ड सेंट्रीपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन द टेन्शन सस्टेन बाय द स्ट्रिंग, द रिक्वायर्ड सेंट्रीपिटल फोर्स इज लेसर दॅन द टेन्शन इन द स्ट्रिंग, द सेंट्रीपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन द वेट ऑफ द स्टोन. असे चार ऑप्शन दिलेले आहे बघा तुम्हाला. त्याच्यातला आन्सर इथे दिलेला आहे बघा, द रिक्वायर्ड सेंट्रीपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन द टेन्शन सस्टेन बाय द स्ट्रिंग. आता बघा, वेन द स्टोन इज वर्ल्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल द टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड्स देअर सेंट्रीपिटल फोर्स. आपल्याला माहित आहे फॉर द सर्क्युलर मोशन द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स इज व्हेरी नेसेसरी, अँड हिअर द टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स, अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, कारण हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये फिरतोय. मग टेन्शन इन द स्ट्रिंग इन्क्रीज होतंय, व्हाय इन्क्रीज होतं का? बघा, द रिक्वायर्ड सेंट्रीपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन द टेन्शन इन द स्ट्रिंग. ते इन्क्रीज नाही होणार, कारण स्टोन तर एकच आहे, एकच दगड बांधलेला आहे, पण त्याचा स्पीड इन्क्रीज होतोय. मग जर स्पीड इन्क्रीज होतोय म्हणजे त्याचा सेंट्रीपिटल फोर्स mv² / r हा इन्क्रीज होईल, आणि हा सेंट्रीपिटल फोर्स टेन्शन पेक्षा जास्त झाला कि मग त्यावेळेस काय होईल? द स्ट्रिंग विल ब्रेक. देन हियर द नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस आर
at a distance of r by 2 around a rotating axis parallel to horizontal diameter of the loop. बघा horizontal diameter ला parallel आणि r by 2 distance वर त्याचा moment of inertia काय असायला पाहिजे, circular loop. We can see that the circular loop is similar to the circular ring आणि ring चा moment of inertia about the horizontal diameter तुम्हाला यायला पाहिजे आणि त्याच्यावर मग आपण by using the parallel axis theorem, we can use the parallel axis theorem to find the answer here properly. See here, we know about the parallel axis theorem, that is IO is equal to IC plus MH square. इथे हा जो IC आहे हा गिव अपन moment of inertia of the ring about its diameter, that is MR square by 2 plus M, आणि दोन axis मधलं distance तुम्हाला R by 2 घ्यायचं म्हणजे R by 2 चा square. Here we get MR square by 4, MR square by 2 plus MR square by 4 हा सम जर आपण केला तर आन्सर येतं द मोमेंट ऑफ इनर्शिया इज 3/4 एम आर स्क्वेअर. सो द आन्सर इज बी, ऑब्जेक्टिव इज करेक्ट. नाउ द नेक्स्ट ऑब्जेक्टिव, ऑब्जेक्टिव नंबर 5. अ 500 केजी कार टेक्स अ राउंड टर्न ऑफ रेडियस 50 मीटर विथ अ वेलोसिटी ऑफ 36 किलोमीटर पर अवर. द सेंट्रीपिटल फोर्स इज, डायरेक्टली सेंट्रीपिटल फोर्स तुम्हाला विचारलेला आहे. You know the formula for centripetal force, that is m v square by r. Here the mass is given 50 meter and velocity 36 kilometer per hour. Radius is 50 meter. And mass is 500 kg. And the velocity is 36 kilometer per hour. He ji velocity hai kilometer per hour. Yacha pahile aplyala meter per second madhe conversion karaycha. Ani mag use karaycha formula madhe m v square by r. And we have to find the answer. We will get this answer. See here. Here I am explaining in this box how to convert the kilometer per hour into meter per second. 36 kilometer per hour, 1 kilometer cha meter karayla 1000 ni multiply karav lagel, samajhtay? Ani ite 3600 paije baga. Ani 1000 upon 3600 yacha answer eta 5/18. Ite mistake zaleli aahe, 60 into 60 ghyav lagte ite. आणि म्हणून आपल्याला जी वेलॉसिटी दिलेली असेल किलोमीटर पर अवर त्याला आपल्याला 5/18 ने मल्टीप्लाय केलं तर आन्सर येतं इथे 10 मीटर पर सेकंद. देन पुट इट इन द फॉर्म्युला, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. इथे 500 इंटू 10 चा स्क्वेअर अपॉन 50, दॅट इज इक्वल टू 1000 न्यूटन. दॅट इज युअर आन्सर. किलोमीटर पर अवरला मल्टीप्लाय करताना 1000 अपॉन 3600, इथे 18 ऐवजी 3600 पाहिजे, लक्षात आलंय. नाव सी अगेन नेक्स्ट ऑब्जेक्टिव. अ सायक्लिस्ट रायडिंग अ बायसिकल ऍट अ स्पीड ऑफ 14 × √3 मीटर पर सेकंड टेक्स अ टर्न अराउंड अ सर्क्युलर रोड ऑफ रेडियस 20 × √3 मीटर विदाउट स्किडिंग. गिवन जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, व्हॉट इज हिज इन्क्लिनेशन टू द वर्टिकल. बघा दिस इज द सेम केस वेन द कार ऑर व्हेकल मुव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. समजतंय? आणि आपल्याला काय करायचं आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, दॅट इज द अँगल ऑफ बँकिंग. वी कॅन यूज द सेम फॉर्म्युला, टॅन थिटा इज इक्वल टू बी स्क्वेअर बाय आर जी अँड थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी स्क्वेअर बाय आर जी. इथे व्ही जे आहे 14 × √3 याचा स्क्वेअर वर टाकायचा, आर 20 × √3 × 9.8. समजतंय? मल्टिप्लिकेशन फक्त रूट थ्री राहतो आणि बाकी कॅन्सल होतो आणि आपल्याला मिळतं टॅन इनवर्स रूट थ्री. And we know when theta is equal to tan inverse of root 3, we know that tan theta is equal to 60 degree. So the answer is 60 degree. The next objective is, a string of length L fixed at one end carries a mass m at the other. The string makes 2/π revolution per second around the vertical axis through the fixed end. The tension in the string is, टेन्शन काढायचं आहे स्ट्रिंग मधलं अँड टेन्शन इज इक्वल टू, बघा सेंट्रीपिटल फोर्स असतं म्हणजे टेन्शन इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर घेऊ शकतो आपण. इथे आर म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणून एम एल ओमेगा स्क्वेअर हे टेन्शन आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू काढून पुट करू आपण. ओमेगा इज इक्वल टू वी नो दॅट 2π n इज दॅट. आणि मग तुम्हाला रिव्होल्युशन पर सेकंड म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 2/π रिव्होल्युशन पर सेकंड, ती व्हॅल्यू यांची इथे जर टाकली तर ओमेगाची व्हॅल्यू येते आपल्याला 4 रेडियन पर सेकंड. समजते? फॉर दॅट स्ट्रिंग द व्हॅल्यू ऑफ ओमेगा अँगुलर वेलॉसिटी 4 रेडियन पर सेकंड, त्याचा स्क्वेअर घेतला तर इथे 16, म्हणून 16 m × L.
दैट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. बघा, टेन्शनचा फॉर्म्युला, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला, याच्यावर थोडं चेंज करून प्रॉब्लेम आले तरी तुम्हाला यायला पाहिजे. आता बघा, आता बघू आपण व्हीएसए क्वेश्चन, म्हणजे वन मार्क क्वेश्चन, ज्याचं आन्सर तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं असतं. फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ युनिफॉर्म डिस्क अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर हा आपल्याला माहित आहे, एम आर स्क्वेअर बाय टू ऑर हाफ एम आर स्क्वेअर, आणि दॅट इज इक्वल टू एम के स्क्वेअर, वेअर के इज द रेडियस ऑफ गायरेशन. दिस एक्सप्लेनेशन इज गिव्हन इन युअर बुक ऑल्सो, इज दॅट सो? फॉर दॅट बघा, पेज नंबर 14 वर येलो बॉक्स मध्ये एक्सप्लेनेशन सगळं दिलेलं आहे तुम्हाला. याच्यावरून आपण एम एम कॅन्सल झाला तर के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर बाय टू मिळतं, आणि म्हणून के इज इक्वल टू आर बाय रूट टू. तिथे फक्त के डी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क म्हटलेला आहे. सो द रिमेंबर दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क इज के इज इक्वल टू आर अपॉन रूट टू. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू, वन मार्कचा एक मार्काचा क्वेश्चन बघा. सेकंड, डज द अँगल ऑफ बॅकिंग डिपेंड्स ऑन द मास ऑफ द व्हेकल. सिम्पली तुम्ही लिहू शकता, ऍज यू नो द अँगल ऑफ बँकिंग इज थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर बाय आर जी. या फॉर्म्युल्यामध्ये यम येत नाही, म्हणून आपण म्हणू शकतो दिस इक्वेशन शोज दॅट द अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द व्हेकल. तुम्ही फक्त एवढे उत्तर लिहिलं, नो द अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द व्हेकल, यू कॅन राईट दॅट ऑल्सो. याच्यासारखाच तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. बघा, द स्पीड ऑफ द व्हेकल ऑर वेलॉसिटी ऑफ द व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक ऑर अलॉंग अ बँक रोड है ना, दॅट इज ऑल्सो द फॉर्म्युला फॉर दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. याच्यामध्ये पण मास येत नाही, म्हणजे आपण म्हणू शकतो दॅट वेलॉसिटी अलॉंग अ बँक रोड इज ऑल्सो इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ व्हेकल, इट ऑल्सो डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ व्हेकल. नाव द नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज, अगेन दिस टू क्वेश्चन आर ऑन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ड्यूरिंग आईस बॅलेट व्हाईल इन द आउटर राऊंड व्हाय डू द डान्सर आउटस्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग्स. बघा पुन्हा, दिस एक्झाम्पल इज ऑल्सो गिव्हन ऑन द सेम पेज, दॅट इज पेज नंबर 18, बॅलेट डान्सर्सचं आहे की नाही. इथे काय होतं की बॅलेट डान्सर आउटस्ट्रेच करतात देअर आर्म्स अँड लेग्स टू इन्क्रीज देअर मोमेंट ऑफ इनर्शिया अँड टू डिक्रीज देअर अँग्युलर स्पीड अँड लिनियर स्पीड. म्हणून आन्सर लिहू शकतो आपण, द डान्सर्स आउटस्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग्स टू इन्क्रीज देअर मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट रिड्यूस द अँग्युलर स्पीड अँड हेन्स द लिनियर स्पीड. समजतंय? आणि डान्सर्स जर टुगेदर आले, कम टुगेदर अँड स्मॉलर रेडियस जवळजवळ आले, अँड इफ दे डिक्रीज दे फोल्ड देअर आर्म्स है ना, त्यांनी आउटस्ट्रेच केले आर्म्स, इफ दे फोल्ड देअर आर्म्स इन दॅट केस वी कॅन से द मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज अँड अँग्युलर स्पीड विल इन्क्रीज. याचा रिव्हर्स जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही लिहू शकले पाहिजे. इथे मात्र लक्षात घ्या, आउटस्ट्रेच देअर आर्म्स म्हणजे काय होत आहे, देअर मोमेंट ऑफ इनर्शिया है ना, दे आउटस्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग्स टू इन्क्रीज देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. हा वर्ड लक्षात ठेवा, इन्क्रीज मोमेंट ऑफ इनर्शिया, रिड्यूस द अँग्युलर स्पीड. आणि याचा रिव्हर्स म्हटलं तर तुम्हाला म्हणावं लागेल डिक्रीज मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इन्क्रीज अँग्युलर स्पीड. नाउ स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. दिस इज द डायरेक्ट स्टेटमेंट सेम एज दॅट ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम इन युअर 11th क्लास. हियर यू कॅन से द अँग्युलर मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कन्झर्व्ड इन द ऍबसेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. इथे तुम्हाला सरळ सरळ एक मार्कासाठी स्टेटमेंट लिहायचं आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, हियर इट इज गिव्हन दॅट टू बॉडीज हॅव देअर मोमेंट ऑफ इनर्शिया आय अँड टू आय. एकाचा आय आहे तर दुसऱ्या बॉडीचा ट्वाईस आय आहे रिस्पेक्टिव्हली अबाउट देअर ऍक्सिस ऑफ रोटेशन. इफ देअर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन आर इक्वल देन व्हॉट इज द रेशो ऑफ देअर अँग्युलर वेलॉसिटी. दोघांची कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी सिमिलर आहे. सो फॉर दॅट वी विल ट्राय टू फाइंड द आन्सर. सपोज वी कन्सिडर लेट आय वन इज इक्वल टू आय अँड आय टू इज इक्वल टू ट्वाईस आय. दीज आर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टू बॉडीज अबाउट देअर ऍक्सिस ऑफ रोटेशन. वी कॅन से हिअर द कायनेटिक एनर्जी ऑफ द टू बॉडीज आर सेम. असं म्हटलेलं आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन फॉर बॉडी वन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन ऑफ फॉर द बॉडी टू. इज दॅट अँड वी नो द फॉर्म्युला फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी दॅट इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर.
Here we can write half I1 omega 1 square is equal to half I2 omega 2 square. इथे बघा हाफ हाफ कॅन्सल होईल आणि आपल्याला अँग्युलर वेलॉसिटीचा रेशो काढायचा आहे. म्हणजे बघा ओमेगा वन अपॉन ओमेगा टू होल स्क्वेअर इज इक्वल टू आय टू अपॉन आय वन. आय टू ची व्हॅल्यू बघा ट्वाईस आय आहे आणि आय वन ची आय आहे. ट्वाईस आय अपॉन आय म्हणजे टू मिळतं. म्हणजे आपण रूट टू एस टू वन म्हणू शकतो आन्सर. द रेशो ऑफ देअर अँग्युलर वेलॉसिटी इज रूट टू एस टू वन. दिस इज द रेशो दॅट यू हॅव टू फाइंड. तुम्ही जर कॅल्क्युलेट करून डायरेक्टली आन्सर लिहिलं तर रेशो ऑफ देअर अँग्युलर वेलॉसिटी इज रूट टू एस टू वन, यू विल गेट द मार्क. नाउ द नेक्स्ट, अगेन देर इज वन सिंपल प्रॉब्लेम. अ हॉलो स्पियर हॅज रेडियस 6.4 मीटर. व्हॉट इज द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड बाय मोटरसायकलिस्ट ऍट बॉटम टू कम्प्लीट द सर्कल. है ना, मग वेलॉसिटी ऍट द बॉटम इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू अंडर रूट फाईव्ह आर जी. वी हॅव टू यूज दॅट फॉर्म्युला. In VCM, the minimum velocity at the bottom is V is equal to under root 5 RG. 5 into RG value 6.4 meter. G dilela hai 9.8. Acha answer kadla ta tumhala itha 17.71 meter per second. Mo similarly, vertical circular motion che baki che formulas tumhala alele pahije. Baga, this table is given here. Mi ha muddam provide karte hai. Mage tumhala videos madhe व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या व्हिडिओमध्ये पण दिलेला होता हा चार्ट. बघा याच्यामध्ये अप्पर मोस्ट पोझिशनला वेलॉसिटी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी आणि टेन्शन काय असायला पाहिजे. ॲट लोअर मोस्ट पोझिशन वेलॉसिटी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी सगळं दिलेलं आहे. बघा, यू हॅव टू प्रॅक्टिस द फॉर्म्युला, ऑल दिस फॉर्म्युला अँड चार्ट. ऑब्जेक्टिव्ह आणि एक मार्काच्या क्वेश्चनसाठी हा चार्ट तुम्हाला महत्वाचा असू शकतो. त्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. Now the next seventh question, last question, one mark question. A bend in a level road has the radius of 100 meter. Find the maximum speed which a car turning this bend may have without skidding. Without skidding, accident nahi zala pahije car cha baga. And maximum speed kay? If the coefficient of friction between the tires and road is 0.8. Hey problem baga, horizontal curved road cha. Echa tumhala दोन मार्काच्या क्वेश्चन मध्ये डेरिवेशन पण दिलेलं आहे. क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन, डिराइव द फॉर्म्युला फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड ऑर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. अँड द फॉर्म्युला फॉर दॅट मॅक्झिमम सेफ्टी स्पीड बी मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी, वेअर म्यू इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स अँड रोड सर्फेस. दॅट इज गिवन हियर 0.8. आर रेडियस ऑफ द कर्व्ड रोड 100 मीटर दिलेली आहे अँड जी एज यू नो 9.8. बघा, यू कॅन कॅल्क्युलेट दिस आन्सर. अंडर रूट 784 येतो याचा. अंडर रूट मध्ये 784 ज्याचा स्क्वेअर रूट येतो 28, दॅट इज 20 मीटर पर सेकंड. मॅक्झिमम स्पीड विदाउट स्किडिंग द कार इज 28 मीटर पर सेकंड. बघा, या व्हिडिओमध्ये आपण 7 ऑब्जेक्टिव्ह आणि 7 वन मार्कचे क्वेश्चन याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. समजतंय ना? परंतु बोर्डच्या क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे, सूचना दिलेली आहे बघा, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्न संचातील प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येतीलच असे नाही. म्हणजे याच ऑब्जेक्टिव्ह आणि याच एक मार्काच्या क्वेश्चन मधले क्वेश्चन येणार नाही, पण पॅरलल सिमिलर क्वेश्चन्स मे बी देअर आणि याच्यामधले पण येऊ शकतात समटाईम्स. म्हणून तुम्ही व्हिडिओ नीट आणि केअरफुली बघा, स्क्रीनशॉट काढून किंवा बघून व्यवस्थित वहीमध्ये नोट करा आणि चांगला अभ्यास करा. थँक्यू.